आज काय अवस्था झालेली आहे, काय अवस्था झाली, 45 पैकी 40 आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं? काहीच नाही. आता नावासाठी म्हणताय, आता चिन्हासाठी म्हणताय, दृश्यमानासाठी, आता कालपर्यंत बिचारे ग्राउंड साठी म्हणत होते, आता उद्या परवा ते मातोश्री कार्यालय शिवसेना भवन त्याच्यासाठी मारामाऱ्या होतील. ते कोणाचं? 40 आमदार तिकडे, 12 खासदार तिकडे, सगळी ग्राउंड वरची खालची जनता जनता जी आहे ती सगळे शिवसैनिक आहेत, ते शिंदे सरांबरोबर आहेत. भाजपचे मातब्बर मंत्री गिरीश महाजन यांच्या या विधानाची सध्या खूप चर्चा होते. शिवसेनेतला सत्ता संघर्ष येत्या काळात कुठल्या टोकाला जाऊ शकतो याचं भाकीतच महाजनांनी केल्याचं म्हटलं जाते. त्यामुळेच आपण या व्हिडिओत शिंदे गटाला शिवसेनेसोबतच सेना भवनाचीही मालकी मिळू शकते का, यामध्ये कोणते अडथळे आहेत हेच बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद, तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय. देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांनी ठाकरे शिंदेतल्या सत्ता संघर्षाबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं. आता सेना भवनासाठीही मारामारी होईल असं महाजन म्हणाले. महाजनांचं हे विधान म्हणजे निव्वळ विधान नाही तर सत्ता संघर्षाचं भाकीत तर नाही ना, अशी या निमित्तानं चर्चा सुरू झाली. पण अशी मारामारी झाल्यानंतर खरंच सेना भवन कुठल्या एखाद्या गटाला मिळू शकतं का, हा खरा सवाल आहे. बरं, शिवसेनेतल्या फुटीनंतर सेना भवनावरून काही हे यंदा यावेळेसच पहिल्यांदा दावे प्रतिदावे करण्यात आलेले नाहीत. मधल्या काळात शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन उभारण्यासाठीही झाल्याच्या बातम्याही आलेल्या होत्या. त्यानंतर सेनेवर दावा ठोकणाऱ्या शिंदे गटानं पक्षाचा पत्ता दादरवरून थेट ठाण्यात आनंदाश्रमात नेला होता. त्यामुळं शिंदे गटानं सेना भवनाचा नाद सोडला असं म्हटलं गेलं. पण आता महाजनांच्या या वक्तव्यानं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळंच आपण सेना भवनावर शिंदे गटाला दावा सांगता येतो का, ते ताब्यात घेता येऊ शकता का, हे बघणार आहोत. बाळासाहेब हयात होते तेव्हापासून शिवसेनेचं मुख्यालय हे दादरमधल्या सेना भवनात आहे. 1974 सेना भवन उभारण्यात आलं. शिवसैनिकांसाठी सेना भवन, मातोश्री या दोन गोष्टी मंदिरासमान आहेत, शिवसैनिकांच्या श्रद्धेचीही ठिकाण आहेत. 1993 बॉम्बस्फोटात सेना भवनाजवळ एक स्फोट झाला, यात सेना भवनाच्या भिंतींना तडे गेले. त्यानंतर अलीकडं काही वर्षापूर्वीच शिवाजी पार्क आणि दादर स्टेशनच्या मध्यभागी, म्हणजे जिथं आधी इमारत होती तिथंच आत्ताची जी इमारत दिसते ती टोलेजंग इमारत बांधण्यात आली. सेना भवनाची सध्याची जी रचना आहे ती एखाद्या किल्ल्यासारखी आहे. या इमारतीची मालकी शिवाई ट्रस्ट या संस्थेकडे आहे. सुधीर जोशी हे या ट्रस्टचे अध्यक्ष होते. सध्या रवींद्र मिरलेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे या ट्रस्टवर आहेत. ही सर्वच मंडळी ठाकरेंची विश्वासू म्हणून ओळखली जातात. अरविंद सावंत हे तर आता ठाकरेंसाठी नवे संजय राऊत बनलेत. त्यामुळे ही सगळी मंडळी गळाला लागली तरच शिंदे गटाला सेना भवन कायदेशीररित्या ताब्यात घेता येऊ शकतं. पण निव्वळ मारामारीनं सेना भवनाच्या मालकी हक्काचं हस्तांतरण होणार नाही. जी गोष्ट सेना भवनाची तीच सेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाची. सामना वृत्तपत्र हे शिवसेनेचं मुखपत्र आहे, प्रबोधन ट्रस्टच्या ते मालकीचं आहे, ती काही पक्षाची मालमत्ता नाही. त्यामुळं जसं सेना भवन हे शिंदे गटाला ताब्यात घेणं सहजासहजी शक्य होत नाही, पक्ष जर त्यांनी ताब्यात घेतला तर ती काही पक्षाची मालमत्ता नाही. त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये सेना भवन आणि सामना ज्यावेळेस या ट्रस्टमधले लोक शिंदे गटाला मिळतील तेव्हाच दोन्ही गोष्टी शिंदे गटाच्या होऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? शिंदे गटानं शिवसेनेवर दावा ठोकला आहे, तसा दावा सेना भवन सामनावरही ठोकला जाईल का, ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.